महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच दाखवणार आहोत। ही बातमी आहे ठाण्यातून आलेली, आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दलची ही बातमी आहे। ठाणे महापालिकेचं ग्लोबल रुग्णालय आहे आणि या ग्लोबल रुग्णालयाच्या आवारात सध्या गोंधळाचं वातावरण आहे। इथे काम करणाऱ्या नर्सेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। या नर्सेसना अचानक नोकरीवरून कमी करण्यात आलंय, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण तिथे आहे। अचानक नोकरीवरून कमी केल्यामुळे अर्थातच या सगळ्या नर्सेस पुढे रोजगाराचा आपलं पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। कोरोनाच्या या संकट काळात आता दुसरी नोकरी कुठे मिळणार असा प्रश्न या सगळ्या नर्सेस समोर उभा राहिलेला आहे। ग्लोबल रुग्णालयामध्ये या नर्सेस कंत्राटी पद्धतीनं काम करत होत्या। आपल्याला माहिती आहे कोरोना काळामध्ये या नर्सेसनं अक्षरशः जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे। त्यावेळेला रुग्णालयानं काम करून घेतलं, मात्र आता कंत्राट संपल्यानंतर या अचानक या सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे ठाण्याच्या या ग्लोबल रुग्णालयाच्या आवारामध्ये या नर्सेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि इथे अक्षरशः आता गोंधळाचं वातावरण सुरू आहे। 200 नर्सेस आहेत, या 200 नर्सेसच्या पुढे अर्थातच त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या पोट भरण्याचा, रोजगाराचा प्रश्न आता उभा राहिलेला आहे। कारण या कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती आहे आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। एक नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळवायला अत्यंत अडचण येते आणि अशा वेळेला जर कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या या नर्सेसना कामावरून काढून टाकलं तर दुसरी नोकरी कुठे मिळणार, आपल्या कुटुंबियांचं आणि आपलं पोट कसं भरायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। ठाण्याचं हे ग्लोबल रुग्णालय आहे, हे ग्लोबल रुग्णालय सरकारी रुग्णालय आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, 200 नर्सेस आहेत, अर्थातच संतापलेला संतापणं त्यांचं स्वाभाविक आहे। नेमकं काय घडलेलं आहे, अचानकपणे या सगळ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, काय कारण देण्यात आलं? इतकी सुरुवातीला मी हॉस्पिटल दाखवतो, इथे पालिकेचं ग्लोबल हॉस्पिटल आहे। इथे ओम आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक संस्था आहे, संस्थेच्या माध्यमातून कोविडमधले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची सर्व सेवा केली जाते, त्यांना उपचार दिले जातात। आणि हे सर्व कर्मचारी इथे बसलेले जे आहेत हे इथे उभे आहेत आणि त्यानंतर हे सगळे बसलेले कर्मचारी जे आहेत हे सर्व दिवसरात्र सेवा या सगळ्या रुग्णांची करत होते। यांना कॉन्ट्रॅक्टवर घेतलं होतं, यांच्या सर्व ज्या अटी आहेत त्या अटी शर्ती त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिल्या होत्या, पण ह्याच आधारे घेऊन त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही घरी जावा। म्हणजे नेमकं यांचं काम संपलं, त्यांना घरी जावं सांगण्यात आलेलं आहे, पण कुठलीही पूर्व नोटीस न देता ह्या सगळ्यांना घरी जाण्यात सांगितलं, या लोकांचं म्हणणं आहे। तर इथे आपल्यासोबत काही कर्मचारी आले तुमच्यासोबत, तुम्हाला मॅनेजमेंटने काय सांगितलेलं आहे आणि आत्ताची परिस्थिती काय? सर, आता आम्हाला म्हणजे रात्री काही सांगितलेलं, रात्री काही न सांगता ग्रुपवर मेसेज आलेला की तुमची सॅलरी 8 तासाची ड्युटीची 10,000 आणि 12 तासाच्या ड्युटीचे 14,000 करण्यात आहे। आम्हाला पहिल्यापासून इथे ड्युटीचे 8 तासाच्या ड्युटीला 14,000 होती आणि 12 तासाच्या ड्युटीला 17,000 सॅलरी होती, 17,500 अशी सॅलरी होती। पण सर, कसं झालं त्याच्यात की आम्हाला न सांगता आम्हाला एक असा PDF दिला की त्याच्यात 130 लोक बाहेर काढलेली आहेत आणि इथे जसे पेशंट वाढतात तसे PC म्हणजे वॉर्ड बॉय मावशा यांना भरती करतात आणि पेशंट कमी झाले की तसे खाली पण करतात आणि सांगत नाही, डायरेक्ट सांगतात की तुम्ही उद्यापासून कामाला येऊ नका। ताई, तुम्ही काय काम करता इथे आणि आता तुम्हाला काय सांगण्यात आलंय? आम्हाला आम्ही PCचं काम करतो, म्हणजे PCचं आमचं काम करतो। जेव्हापासून आम्ही PCचं काम करत होतो की आमच्या घरामध्ये कोणीच बोलत नाही, राशन पण आम्हाला देत नव्हतं, पाणी पण देत नव्हतं, सगळं तेव्हापासून आम्ही इथे काम करतो आहे। आणि आम्हाला तेव्हा फक्त सॅलरी आम्हाला 30,000 दिला, त्याच्यानंतर एकदम कमी करत होते पैसे। तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला सॅलरी किती सांगितली होती, हळूहळू कमी केली, कारण काय दिली का तुम्हाला कामावरून कमी करताना किंवा सॅलरी कमी करताना? नाही, असं काही सांगितलं। आपण थेट आता जाणार होत्या, हा प्रश्न तर महत्त्वाचा आहेच, पण उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात ते ऐकूयात। आहे हे कोल्हापूर, हे जरी खरं असलं तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर सगळे पोलीस अधिकारी, सगळे लोकप्रतिनिधी, रेव्हेन्यूचे अधिकारी सांगत होते शनिवार रविवार एवढी प्रचंड गर्दी, महाबळेश्वरसारखं ठिकाण असेल, आपलं खंडाळा लोणावळा असेल, आपलं खोपोली असेल, एवढ्या प्रचंड रांगा, म्हणजे का नागरिक असं करतात मला काही कळत नाही। नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे। मी सर्वांना आवाहन करतो की जर खूप जण आता राज्याच्या बाहेर पण जायला लागलेले आहेत, आज अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलं कुणी बाहेर देवदर्शनाच्या निमित्तानं गेलं तो त्यांचा अधिकार आहे,
प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते, त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण वाटायचं अजिबात कारण नाही. परंतु काही जण ट्रेकिंगच्या अलीकडच्या काळात ट्रेकिंगला लोक जातात, तिथं बरेच लोक गेले. तसं जर झालं तर पुण्यामधले जिल्ह्यातले बाहेर गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील. आज तशा प्रकारची चर्चा सर्वच खासदार आमदार सर्व सहकाऱ्यांच्याकडनं आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण त्या ठिकाणी आली. आणि डॉक्टर मंडळींनी पण सांगितलेलं आहे, जे टास्क फोर्सचे डॉक्टर आहेत, की आत्ताच्या काळामध्ये अमेरिका, इंग्लंड म्हणजे आणि आपलं आफ्रिका, साऊथ आफ्रिका, ह्या तिन्ही ठिकाणी तिसरा लाट येऊ पाहते. आणि तिथं तर विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशन झालेलं होतं, तरी देखील तिथं तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण खरोखरीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी एक वेळ थोड्या उशिरा आपल्याला करता येतील, परंतु प्रत्येक माणसाचं आरोग्य नीट नाही राहिलं, यदा कदाचित नीट काळजी नाही घेतली आणि त्याच्यातनं त्याचा स्वतःचा त्यानं जीव गमावला, तर कुटुंब उघड्यावर पडतं आणि प्रचंड त्या व्यक्तीचं पण नुकसान, त्याला आयुष्यातनं उठून जावं लागतं. ही गोष्ट होता कामा नये. आम्ही पिंपरी चिंचवडचं आयुक्तांनी काय साधारण घडलेलं आहे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. तशाच सूचना विक्रम कुमार PMC कमिशनर आणि महापौरांना, पुण्याच्या मोहळांना दिलेल्या आहेत. मी ही गोष्ट तुम्ही मीडियाने पण गांभीर्याने घ्या आणि सगळ्या नागरिकांनी गांभीर्याने घ्या. पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यू जे झाले दुसऱ्या लाटेमध्ये त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये 4 हॉस्पिटल निवडलेली होती, एक मगर जम्बो हॉस्पिटल अण्णासाहेब मगर स्टेडियमचं, दुसरं YCM, तिसरं बिर्ला आणि चौथं DY पाटील कॉलेज तिथं आहे, तिथलं हॉस्पिटल मोठं आहे. 4ही नावाजलेली हॉस्पिटल आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथं 53% मृत्यू हे 60 वर्षापेक्षा कमीचे आहेत. म्हणजे 30 ते 60 किंवा 25 ते 60 यामध्ये 53% मृत्यू आहेत. पहिल्या लाटेमध्ये 60% वरच्या वयोगटातल्या लोकांना मृत्यू जास्त होतात हे आपण पाहिलं. बरेचसे तरुण तरुणी त्यांना वाटतं आपल्याला काय होणार आहे. पहिल्या लाटेमध्ये तर 60 वर्षांना त्रास झाला, त्याच्यामुळे वयस्कर लोकांना सगळे सांगायचे घराच्या बाहेर पडू नका, अमुक पडू नका. पण आता जो रिपोर्ट आलेला आहे, फार बारकाईने रिपोर्ट केला. ही गोष्ट आजच्या आमच्या बैठकीमध्ये सगळ्यांनीच गांभीर्याने घेतली आणि म्हणून विक्रम कुमारांना पण सांगितलं, पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला पुणे शहराचा पण रिपोर्ट पाहिजे. पुणे शहरातले जे महत्त्वाचे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये, जसे तिथले 4 हॉस्पिटल निवडले गेले, तर 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू 53% झालेला आहे. 43% मृत्यू हे कोणत्याही प्रकारची कोमॉर्बिडियलची नसलेल्या, म्हणजे अशा प्रकारच्या लोकांना झालेलं आहे. आता त्यांना कुठलाच आजार नव्हता. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे डायबेटिक असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा आणखीन कुठला इतर आजार असेल, अशा लोकांना करोना जास्त लवकर अटॅक करतो आणि त्याचा आरोग्य एकदम धोक्यात येतं. तशा प्रकारचं इथं घडलेलं नाही. इथं कुणालाही कुठलाही आजार नसलेले 43% लोक ह्याच्यामध्ये दगावलेले आहेत. 20% मृत्यू हे 31 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे झालेले आहेत. म्हणजे 53%मधले त्याच्यातले 20% ते 31 ते 45 आहेत आणि बाकीचे 45 ते 60 आहेत. महिलांच्यापेक्षा पुरुषांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. पहिल्याही लाटेमध्ये साधारण आपण पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये महिलांच्यापेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त होतं आणि तीच गोष्ट दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. गृहविलगीकरण रुग्णांनी लक्षणे वाढू लागल्यास अथवा SpO2 लेवल 94% खाली आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. आपण काय करतो, आपण फक्त आपलं
किती ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते बघतो आणि बघतो आणि जातो. तसं नाही केलं पाहिजे. पहिल्यांदा बघितल्यानंतर नंतर 5-6 मिनिट चाललं पाहिजे. आणि जर एखाद्याचं 98 ऑक्सिजनचं प्रमाण असेल आणि चालल्यावर ते 94 आत आलं तर ते आरोग्याला घातक आहे, त्या व्यक्तीला घातक आहे. आणि त्यामुळं त्यांनी ताबडतोब त्यांच्या फॅमिली डॉक्टर्स असतील किंवा आपले गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स असतील किंवा आमच्या कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स असतील ह्या ठिकाणी ताबडतोब त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे हे मला आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगायचं. इतर पण काही काही गोष्टी ह्याच्यामध्ये झाल्यात. पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गावातील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घेणारं देशातील पहिलं गाव म्हणून त्याचा आता उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यातलं आपल्या पुरंदर तालुक्यातलं हे बहिरवाडी गाव आहे. पुणे ग्रामीण भागातील 2402 दिव्यांग व्यक्तींचे 14 जून 2021 रोजी कोविड लसीकरण पूर्ण केलेलं आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला होता की 18 वर्ष वयोगटातल्या पुढच्या सगळ्या दिव्यांग व्यक्तींना लसीकरण करायचं. ग्रामीण भागात तो दिवस सोमवारचा ठरलेला होता. शहरी भागामध्ये तर काही पुढारी मला वाटतं वृत्तपत्रांनी पण पुढाकार घेतला होता आणि आमच्या कॉर्पोरेशननी आणि दोघांनी संयुक्त विद्यमाननी तो कार्यक्रम राबवलेला होता. तशा प्रकारे त्याही वर्गाच्या करता आपण निर्णय घेतला. तसंच पिंपरी चिंचवड मनपाच्या अंतर्गत 32 वॉर्डमध्ये 26 फीवर क्लिनिक आणि 21 टेस्टिंग सेंटर नव्याने चालू करण्यात आलेले आहेत. कोविडबाधित एज ग्रुप खाली खाली चाललेला आहे. कमी वय असलेल्या आता पहिली लाट 60च्या पुढं दुसरी लाट 30 ते 60च्यामध्ये 53%. त्यामुळं आपण म्हणतो आहे की तिसरी लाट कदाचित लहान मुलांना अडचणीची ठरेल का. मला माझ्या पालकांना माझ्या नागरिकांना घाबरवायचं नाही पण आपण ही सगळी काळजी घेतली पाहिजे. हे जे रिपोर्ट पुढे आल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅक्सिन ऑन व्हील्स अंतर्गत अनाथ एड्सग्रस्त मुले वृद्धाश्रम त्याच्यानंतर आजारी व्यक्ती दिव्यांग व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल इत्यादी ह्या सगळ्यांना त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण करण्याचा कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राबवलेला आहे. परदेशी शिक्षणाकरता जाणाऱ्या 1484 विद्यार्थ्यांचं लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे. हे पूर्ण करत असताना एक दुसरा मुद्दा पुढे आलेला आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी काय केलेलं आहे, सिरम इन्स्टिट्यूटची लस घेऊन 2 लस घेतल्या तर त्यांना परदेशामध्ये जायला परवानगी आहे. पण भारत बायोटेक यांच्या लसीला अजून त्यांनी मान्यता दिली नाही. आज ती पण चर्चा बरीच झाली. आता त्या मुलांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे, मुलांनी किंवा मुलींनी कोवॅक्सिन घेतलेलं सर्टिफिकेट दाखवलं तर त्या ज्या देशात जायचं ते देश एंट्री करत देत नाही का. आता ते म्हणतात की WHOने ह्याला मान्यता दिलेली नाही. त्यांचा प्रयत्न चालू आहे भारत बायोटेकचा की मान्यता घ्यायची. पण मान्यता घेत असताना काही थोड्याशा त्रुटी राहिलेल्या आहेत असं ते म्हणतात की आम्ही काही दिवसात पूर्ण करू. पण बरेच पालकांनी लोकप्रतिनिधींनी आणि विद्यार्थ्यांनी मला विचारलं की आता आम्ही कोवॅक्सिन घेतलं आणि आम्हाला जाता येत नाही तर आम्ही आता सिरमचं वॅक्सिन घेऊ का. तर डॉक्टरांचं म्हणणं आहे ते घेता कामा नये कारण ऑलरेडी त्यांनी 2 वॅक्सिन डोस हे जे घेतलेले कोवॅक्सिनचे घेतलेले ते बदलून चालत नाही असं सगळ्यांचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नाहीतर काही मुलांना परदेशामध्ये जायचं आहे आणि आता ते आपण घेतलं नाही म्हणून आपल्याला मिळत नाही म्हणून काहीतरी उत्साहाच्या भरामध्ये तो पुन्हा दुसरा डोस घ्यायला जाल ते बरोबर नाही, योग्य नाही असं माझं नाही तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. फक्त मी ह्या निमित्तानं माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या आणि त्यांच्या पालकांच्या ही बाब लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. शनिवार रविवार पोलीस बंदोबस्त
आपण कडक ठेवणार आहे, कारण लोक कुठं फिरायला किंवा भिजायला कुठं धबधब्याखाली इकडं तिकडं मोठ्या प्रमाणात जातात, कृपा करून जाऊ नका। ह्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्या। पॉझिटिव्हिटीचा रेट हा पुण्यामध्ये 5% आहे, पिंपरी चिंचवडला 5.2% आहे, ग्रामीणला साधारण 9% आहे। त्याच्यामुळे ग्रामीण आम्ही लेवल 4 मध्येच ठेवलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड 5 पुढं आहे, त्याच्यामुळे ते लेवल 3 मध्ये ठेवलेलं आहे आणि हे आपलं 5 असल्यामुळं पुण्याला लेवल 2 मध्ये ठेवलेलं आहे। माझी तमाम नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की बाबा अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावा। सहली, धबधबे, इतर ठिकाणी पावसामध्ये भिजायला वगैरे ह्या पण गोष्टी त्यांनी टाळाव्यात आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून बालरोग तज्ज्ञांना कोविडविषयी प्रशिक्षण देण्याचं सूचना देखील मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर पण झालेल्या आहेत। टास्क फोर्सनी पण तसं सांगितलेलं आहे। एक गोष्ट आमच्या लक्षात आली की बालरोग तज्ज्ञ तालुक्याच्या ठिकाणी काही थोडेसे अडचणीचे तालुके आहेत किंवा मागासलेला भाग आहे, तिथं मिळायला अडचण येते, त्याकरता आम्ही आहेत त्या डॉक्टरांना काही ठराविक गरजेपुरतं ट्रेनिंग देण्याच्याबद्दलचा पण निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून नंतर येऊच नाही तिसरी लाट। पण यदा कदाचित सगळ्यांनी नियमाचं पालन नाही केलं तर आली तर आपण अशा प्रकारची काळजी घेण्याचं राज्यामध्ये पण आपलं नियोजन चालू आहे आणि आज आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये देखील दोन्ही कॉर्पोरेशन आणि आमचा पुणे जिल्हा ह्याचा आढावा घेत असताना ह्या सगळ्या बाबी पुढे आलेल्या आहेत। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा। सव्वीस 27 जो पुढचा विकेंड येणार आहे तिथं तुमच्याच आघाडीतले जे मंत्री आहेत विजय वडेट्टीवार यांनी आता सांगितलं की ओबीसींचं शिबिर तिथं होते, राज्यभरातले 300 लोक येतात, मग हे तुम्ही इतकं सगळं करत असताना ह्यांच्यावर अशी कारवाई करणार का? ह्यामध्ये सरकार वेळोवेळी सांगत असतं की बाबा आता 50 लोकांना परवानगी आहे, 100 लोकांना परवानगी आहे, त्या दिलेल्या परवानगीच्या पेक्षा जास्त लोकांनी जे आम्ही सरकारमध्ये काम करत असतो त्यांनी तर ही गोष्ट अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे। आपण पर्टिक्युलर आमच्यातल्या एका सहकार्याचं नाव घेऊन सांगितलेलं आहे तर मी त्यांच्याशी ह्याबद्दल बोलीन। शेवटी पुणे शहर आत्ताच सांगितलं की लेवल 2 मध्ये आहे, पिंपरी चिंचवड लेवल 3 मध्ये आहे आणि हे 4 मध्ये ग्रामीण 4 मध्ये हां सो अशा प्रकारचं आहे। 1 आठवड्याच्या करता आम्ही हेच भूमिका घेतलेली आहे। तर पुण्यामध्ये असेल तर त्यांना किती त्यांना परवानगी असेल त्या परवानगीच्या बाहेर त्यांना काही करता येणार नाही आणि त्यांचे क्या मैं रिपीट करो। हमने उसका बंदोबस्त किया है, पुणे डिस्ट्रिक्ट और दोनों हमारे कॉरपोरेशन इनमें 1,00,000 वैक्सीन रोज करने का हमारा सब हमने इंतजाम किया था, लेकिन अभी हम 1,50,000 तक किया है। तो पीएम से हमने जो बताया वैसा वैक्सीन अगर हमें मिला तो इस डिस्ट्रिक्ट में हम उतनी वैक्सीन हमें अवेलेबल हो गए तो 1,50,000 वैक्सीन रोज हम कर सकते हैं। नाही, पर्यटनाच्या संदर्भामध्ये नागरिकांनी शनिवार रविवार बंद असेल तर बाहेर पडायचं कारणच नाही ना, ते आम्ही तेच आव्हान करतो। आता हा कठोर निर्णय आहे, नागरिक किंवा नवीन पिढी वगैरे ते सगळे नाराजच होणार की तुम्ही काय सांगताय, किती दिवस आम्ही घरात बसायचं। पण तिसऱ्या लाटेची चाहूल ज्यावेळेस अमेरिकेसारख्या आणि इंग्लंडसारख्या पुढारलेल्या राष्ट्रात आली की जिथं जवळपास 100% वॅक्सिनेशन झालेलं आहे, एवढं वॅक्सिनेशन झालेलं असताना आपल्याकडे तेवढं अजून वॅक्सिनेशन झालेलं नाही। शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करत असताना
आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना जनतेच्या आम्ही जे काही चर्चा करून आमच्या समोर येतो आणि त्याच्यातून आम्ही जो सार बाहेर काढतो ते सगळं लोकांना आव्हान करणं तुमच्या मीडियाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं कामच आहे, ते मी केलेलं आहे. कुठे तरी शनिवार रविवार तर बंदी असणार, इतर वेळेस मोकळीक आहे. जे काही आपण त्यांना दिलेली आहे ती नियमाने ठरवून दिलेली, इथं लेवल 2 तिथं लेवल 3 आणि ग्रामीणला लेवल 4. पण तरी पण जास्तीत जास्त लोकांनी आपल्या स्वतःच्या कामापुरतं ते बाहेर पडावं, हे बाकीच्या गोष्टी आहेत त्याला अजून महत्त्व देऊ नये. एकदा हे पक्क आपण 100% करोनामुक्त आपला राज्य आणि देश झाला तर परत आजची भर पुढं भरून काढा ना. पण आजच जर तुम्ही स्वतःच तुमचा जीव धोक्यात घातला गेला आणि तुमच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात आला तर काय पुढं आपण करू शकत? काहीच नाही. त्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे, कॅबिनेटने काही निर्णय घेतला आहे. सौरवराव आमचे लोहिया, आमचे जिल्हाधिकारी, आमचे दोन्ही आयुक्त हे सगळेजण त्यांच्याशी बोलत आहेत. CP दोन्ही CP शहरातले पण आणि शहरातले पण सगळे, आणि त्याच्यातनं त्यांची चर्चा चालू आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पुण्यातल्या करोना परिस्थितीतले निर्बंध, शनिवार रविवारचं लॉकडाऊन याबद्दल ते बोलले. पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे जी मुलं, जे विद्यार्थी अन्य देशांमध्ये शिक्षणासाठी जात आहेत, परदेशामध्ये शिक्षणासाठी जात आहेत, त्यांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे, त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे अजित पवारांनी की पुन्हा कोविशिल्ड घेऊ नका. ज्यांचं आधीच कोवॅक्सिन घेऊन झालेलं आहे त्यांनी कृपया कोविशिल्ड घेऊ नका, कारण परदेशात अजूनही कोवॅक्सिनला मान्यता नाही आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना तिथे जाण्यात अडचणी येत आहेत. पण कोविशिल्ड मात्र दोन डोस जर तुमचे झाले असतील तर तुम्ही कृपया घेऊ नका, असं आवाहन अजित पवार यांनी विद्यार्थी आणि पालकांना केलेलं आहे. आणि त्याचबरोबर वीकेंडला अजिबात सहली आणि पिकनिकसाठी बाहेर पडू नका, जर असं लक्षात आलं तर 15 दिवसांचं क्वारंटाईन करावं लागेल, असा इशारा सुद्धा अजित पवार यांनी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर पर्यटन स्थळांवर कारण नसताना गर्दी करू नका, असं सुद्धा आवाहन त्यांनी पुणेकरांना केलेलं आहे. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News 18 लोकमत आणि आमच्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.